देवाला प्रार्थना केली, देवा आमचं जीवन तर धन्य झालेलं आहे, पण आमच्या गावकऱ्यांचं आणि परिसरातील लोकांचं पण जीवन धन्य व्हावं या हेतूने त्यांनी देवाला प्रार्थना केली. देवाने त्यांना म्हटलं की मी इथेच मूर्ती रूपामध्ये कायमस्वरूपी भक्तांना दर्शन देईल, तुम्ही योग्य ठिकाणी मंदिर बांधून तिथे प्राण प्रतिष्ठा करा, असं म्हणून भगवंतांनी मूर्ती रूपात आपलं रूपांतरण केलं. त्याच्यामुळे इथल्या भगवंताला स्वयंभू असं उल्लेख केलेला आहे. आषाढी एकादशी काय प्रोग्राम राहणार? आषाढी एकादशी निमित्त आता सकाळी अभिषेक होत असतो, त्यानंतर आरती झाल्यानंतर भक्त लोक दर्शनाला सुरुवात होते भक्तांचे, आणि साबुदाण्याची उसळ म्हणजे उपवास असल्यामुळे त्याचं वाटप होत असतो प्रसाद म्हणून. दिवसभर सगळं दर्शन चालेल आणि 4:30 वाजता कीर्तन संपल्यानंतर
पालखी निघेल, नगर फेरीची पालखी निघेल आणि पूर्ण गावाला भ्रमण करून ती पालखी इथे परत येईल. आणि गुरु पौर्णिमेनिमित्त जे आहे दिंडी पौर्णिमेनिमित्त याचं काय महत्व? ऍक्च्युली इथलं जे महत्व आहे दापेड्याचं, आता एकादशीचा दिवस तर पांडुरंगाचा आहे, पण दापेड्याचं विशेष महत्व म्हणजे गुरु पौर्णिमा आणि गुरु पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे प्रतिपदेचं इथे खूप महत्व आहे. गुरु पौर्णिमेला रात्री वाळवंटात म्हणजे नदीमध्ये गोपाल कला होतो, जेव्हा देवाचं अवतरण झालं होतं दापेड्यामध्ये, आणि तिथे गोपाल कला हे कीर्तन झाल्यानंतर पालखीमध्ये बसून भगवंत इथे येतात. दुसऱ्या दिवशी महापूजा होत असते पहाटेला आणि त्यानंतर दर्शनाला सुरुवात होते. भरपूर लोक म्हणजे नागपूर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून एमपीतून सुद्धा लोक येतात दर्शनाला. आणि प्रतिपदेचं खूप महत्व आहे. आणि रात्रीला जेव्हा म्हणजे दर्शन वगैरे चालू असते त्यानंतर रात्री कीर्तन होत असते ते मंदिरामध्ये. आणि गावातले जे तीन प्रमुख मठ आहे जसे कोलबोस्वामी महाराज, रघुसंत महाराज आणि मकरंदपुरी महाराज, तिथल्या मठांच्या दिंड्या निघतात आणि त्या दिंड्या एका पाठोपाठ एक मंदिरामध्ये येतात आणि मग त्या दिंड्या आल्यानंतर कीर्तनाची सांगता होते. कीर्तन झाल्यानंतर मग दिंड्या वगैरे त्याच्या फेऱ्या झाल्यानंतर शेवटची दिंडी भगवंताची निघते. त्याच्यामध्ये काही पदं असे आहे की देवाला निरोप दिला जातो, म्हणजे असं म्हणतात की जेव्हा वाळवंटातील गोपाल कला होतो पौर्णिमेला तेव्हा भगवंत पंढरपूरवरून येतात आणि प्रतिपदेला दिवसभर भगवंत भक्तांना दर्शन देतात आणि मग सगळं कीर्तन दिंड्या वगैरे आटोपल्यानंतर शेवटची जेव्हा मंदिराची दिंडी होते त्याच्यामध्ये असे पद आहे की त्याच्यामध्ये देवाला निरोप दिला जातो. अशा प्रकारे आषाढी उत्सवाचं सांगतो. त्याचप्रमाणे सकाळी 3 वाजतापासून जे आहे
भाविक रांगेमध्ये दिसले आपल्याला आरती जी आहे ती आरती झाली पूजा झाली. त्याच्यानंतर जे आहे नागपूरच्या आणि ग्रामस्थ जे ग्रामीण आहे इथलं ग्रामक्षेत्र तिथल्या भरपूरशा दिंड्या ज्या आहेत दिवसभर इथे येणार आहेत आणि आपण काही दिंड्या ज्या आहेत बघितल्या सुद्धा आहेत की कशा प्रकारे तिथल्या दिंड्या आल्या आणि पांडुरंगाचं दर्शन घेतलेलं आहे. त्यापासून स्वप्न गुजाडे.